शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय शिंदे सरकारने रद्द केलाय. यामुळे परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना VJNT, NT, SBC आणि OBC विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. महाराष्ट्रातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या VJNT, SBC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मागील सरकारने 25 मार्च 2022 घेण्यात आला होता. तर शिंदे सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व सामाजिक न्याय विभागाचे प्रचलित धोरण विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत धोरण निश्चित करण्याची बाब विचाराधीन असल्याचे सांगत 25 मार्च 2022 रोजी निर्णय रद्द केलाय. त्या संदर्भातील आदेश 2 ऑगस्ट 2022 रोजी काढण्यात आले. महाराष्ट्रातील रहिवासी असणारे विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच इतर मागास व विशेष मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थी जे राज्याबाहेर परराज्यात खासगी विनाअनुदानित व कायम अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑफलाईन पद्धतीने अदा करण्याचा निर्णय 25 मार्च 2022 रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार परराज्यात शिकणाऱ्या महाराष्ट्रातील 2017 ते 2018 या वर्षापासून भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, प्रतिपूर्ती, निर्वाह भत्ता दिला जाणार होता. इतर मागास बहुजन कल्याण विभाग 9 मार्च 2017 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातून वेगळा झाला. सामाजिक न्याय विभाग अशा प्रकारची शिष्यवृत्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देते, परंतु इतर मागास बहुजन खाते परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्यांना शिष्यवृत्ती देत नाही. यात समानता यावी म्हणून मागील सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला होता. आता शिंदे सरकारने तो निर्णय मागे घेतलाय. परराज्यात शिक्षण घेणाऱ्या OBCना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मागे घेणे दुर्दैवी आहे. पुढील धोरण निश्चित होईस तोवर शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. OBC भाजपचा DNA असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस ज्या सरकारमध्ये ते सरकार असा निर्णय कसा घेऊ शकतात असे राष्ट्रीय OBC महासंघाचे सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी सांगितले. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.